दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून पुढचे कितीतरी तास ईडीकडून चौकशी झालेली आहे. पुण्यातूनच पुढची ही बातमी आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलेली आहे. पोषण आहार ठेकेदार सुनील जवर आणि रायसोनी ग्रुपवर ईडीनं छापा टाकला. इथून महत्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेनंही भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेवर मोठी कारवाई केली आहे. पोषण आहाराचे ठेकेदार आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. दरम्यान त्यांनी सुनील जवर यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याची माहिती मिळते आहे. बीएच रायसोनी बँक घोटाळा प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. धरम साकला, महावीर जैन हे दोघे सीए आहेत ज्यांना अटक झालेली आहे. विवेक ठाकरे आणि सुजित वाणी यांना देखील अटक झालेली आहे. या प्रकरणामध्ये आणखी मोठ्या राजकीय नेत्यांची नावं येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राजकारणामधून ही मोठी बातमी आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रफुल्ल, या रायसोनी बँक घोटाळ्या प्रकरणी काय अधिक माहिती देशील? या अटकेसंदर्भात काय अपडेट? सुवर्णा, रायसोनी बँक ही राज्यातील अनेक मोठ्या बँकांपैकी एक पतसंस्था आहे आणि या पतसंस्थेमध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो झालेला आहे. यापूर्वी ज्या ठेवीदारांच्या ठेवी आहेत या शेकडो कोटींच्या ठेवी बुडवून बँकेमध्ये मोठी मोठी कर्ज देण्यात आली होती. त्या प्रकरणी संपूर्ण संचालक मंडळ गेले 4 ते 5 वर्षापासून जेलमध्ये आहे. त्यानंतर या संपूर्ण बँकेमध्ये एक प्रशासक नेमण्यात आलेला होता आणि त्या प्रशासकानं ज्या मालमत्ता जप्त केलेल्या होत्या या मालमत्ता थेट कमी किमतीमध्ये विकून, म्हणजे 100 रुपयाची मालमत्ता 1 रुपया किंवा 2 रुपयाला विकून प्रचंड मोठा घोटाळा जो आहे तो करण्यात आला होता. आणि या संपूर्ण जमिनी असतील त्या पुणे, नाशिक, जळगाव या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये इमारती असतील, जमिनी असतील, या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी खरेदी केल्या आणि हा मोठा घोटाळा केला आणि ठेवीदारांचे पैसे देखील परत दिले नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करत होती आणि आर्थिक गुन्हे शाखेने काल पुणे असेल त्याचबरोबर जळगाव असेल या ठिकाणी छापे घातलेत आणि 4 जणांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 2 सीए आहेत आणि 2 एक आंदोलनकर्ता आणि एक जे आणि प्रफुल्ल राजकीय नेत्यांची नावं ही समोर येतील असं शक्यता व्यक्त केली जाते, तर त्याने तर अजून मोठा भूकंप होईल. नक्कीच, या ठिकाणी ज्या जमिनी आणि मालमत्ता खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्या राजकीय नेत्यांकडनं या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं अनेक मोठी नावं जी आहेत ते या संपूर्ण प्रकरणात समोर येण्याची चिन्ह आहेत. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.